स्थानिक स्वराज्य संस्थातील ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्द केल्यानंतर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात या आरक्षणाशिवाय निवडणुका होत आहेत या दोन राज्यांपाठोपाठ भविष्यात अन्य राज्यातील ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द होण्याची भीती आहे त्यामुळं ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहे पंधरा डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयानं ओबीसींचं सत्तावीस टक्के राजकीय आरक्षण रद्द केलं हे आरक्षण रद्द करताना सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला ट्रिपल टेस्ट पूर्ण करण्याची सूचना केली आहे त्यामध्ये इम्पेरिकल डाटा संकलित करणं मागास आयोगाची स्थापना करून त्यांच्या वतीनं शिफारस करणं या दोन महत्वाच्या सूचनांचा समावेश आहे आता महाराष्ट्रातल्या मराठवाडा विदर्भ आणि मध्य प्रदेशमध्ये ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक होतीय भविष्यात अन्य राज्यातील ओबीसी आरक्षण सुद्धा रद्द होऊ शकतं अशी भीती आता केंद्र सरकारला वाटू लागली आहे त्यातूनच केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहे ओबीसी आरक्षण रद्द करताना न्यायालयानं संबंधित घटकांचं मत विचारात घेतलेलं नाही याच मुद्द्यावर ही, या ही पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीनं देण्यात आली आहे